डॉक्टर मला तोंड उघडायला बराच त्रास होतो डॉक्टर मला तिखट खाल्लेलं सहन होत नाही असे अनेक लोक त्रस्त आहेत आपल्या तोंड न उघडण्यामुळे नमस्कार माझं नाव डॉक्टर रजत भेंडे आहे मी विश्वराज हॉस्पिटल येथे ओरल अँड और फेशियल कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ओरल सबम्युकस फायब्रोसिस या, या कंडिशनबद्दल बोलणार आहोत बऱ्याच वेळा पालची सवय असल्यामुळे तंबाखू गुटखा किंवा जरदा खमुळे बऱ्याच लोकांचं तोंड उघडण्यास कमी होतं ह्या कंडिशनमुळे आपल्याला एक आजार होतो त्याचं नाव असतं ओरल सबम्युकस फायब्रोसिस पानमध्ये एक केमिकल असतो ज्याचं नाव असतं टॅनिन आणि सुपारीमध्ये एक केमिकल असतं ज्याचं नाव असतं अराकोलिन तर ह्या केमिकल्समुळे आपल्या गालाच्या आतमध्ये बँड्स असतात हे तुटत नाहीत आणि तिकडे घट्टपणा येतो ह्या बँड्समुळे आपलं तोंड हळूहळू उघडण्यास बंद होते तर ह्या ओरल सम्युकस फायब्रोसिसचे सहा प्रकार असतात इनिशियल स्टेजेसमध्ये आपलं तोंड दोन किंवा तीन बोट उघडतं आणि ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये आपलं तोंड पूर्णपणे सुद्धा बंद होऊ शकतं ह्या आजाराचे काही लक्षणे मी तुम्हाला सांगतो बरेच वेळा सुरुवातीला काय होतं आपल्या गालांमध्ये छाले येतात ते छाले बरे होत नाही आपलं तोंड हळूहळू बंद होतं आणि आपल्याला त्याचं कारण नेमकं समजत नाही थोडंसुद्धा तिखट खाल्लेलं आपल्याला सहन होत नाही किंवा आपल्याला तोंड सुद्धा व्यवस्थित घासता येत नाही आपल्याला ब्रशिंगला बरेच अडचणी येतात न्यून गटता ही सगळ्यात मोठी समस्या आपल्याला असते तर मित्रांनो आपण जाणून घेऊया ओरल सबम्युकस फायब्रोसिसचे निदान कसे करायचे आणि त्याच्यावर उपचार पद्धती काय आहेत निदान सगळ्यात गोष्ट आपण आपल्या डेंटिस्टला किंवा मॅक्झिलोफिशियल सर्जनला अवश्य भेट द्या त्या तुम्हाला ह्या कंडिशन बद्दल माहिती देतील किंवा त्याचं निदान करतील गरज पडल्यास गालज झालेला बँडमधून एक छोटासा तुकडा काढून त्याची तपासणी सुद्धा आपल्याला करावी लागते जेव्हा उपचार पद्धतींमध्ये सगळ्यात बेसिक उपचार आणि जेव्हा अर्ली स्टेजेसमध्ये हे डिटेक्ट होतं तेव्हा इंजेक्शन्स बऱ्याच विविध प्रकारची इंजेक्शन्स आपल्या गालाच्या आतमध्ये इंजेक्ट केल्या जातात ज्याच्यामुळे आपले जे बँड्स तयार झालेले आहेत ते बँड्स तुटतात ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये सगळ्यात चांगला आणि उत्तम पर्याय म्हणजे सर्जरी आपली ही जी सर्जरी असते ही तोंडाच्या आतमधून होते हे बँड्स कट के केल्या जातात आणि तिकडे जो डिफेक्ट असतो तिथे प्लास्टिक सर्जरी करून तो डिफेक्ट रिपेअर केला जातो ही सर्जरी पूर्णपणे तोंडाच्या आतमधून करता येऊ शकते इन केस हा आजार जर ऍडव्हान्स स्टेजमध्ये पोचला असेल तर ह्याचे कॅन्सरमध्ये रूपांतरण होऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला आजारापासून लांब राहायचं असेल किंवा पूर्णपणे तुम्हाला हा आजार बरा करायचा असेल तर तुमचे जे काही व्यसन असतील ते आजच सोडा अशा कंडिशनपासून मुक्त होण्यासाठी आजच आपल्या मॅक्झिलोफेशियल सर्जन्सला भेट द्या धन्यवाद